नमस्कार मैत्रिणीनो पूजा रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज मी तुम्हाला हॉटेलसारख्या हो चवीची सुकी बटाट्याची भाजी आणि पुरी करून दाखवणार आहे ते ही माझ्या पद्धतीने अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि विशेष म्हणजे चवीला अप्रतिम अशी तर आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकॉनसुद्धा क्लिक करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला लगेचच मिळतील तर पहिल्यांदा आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊया तर त्यासाठी या वाटीने मी दोन वाटी गव्हाचे पीठ आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे दोन्ही पीठं चाळून घेतलेत त्यामध्ये थोडंसं मीठ मीठ चांगलं मिसळून घ्यायचं चा। थोडंसं तेल थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं घट्ट मळायचं आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे मग चांगलं एकदम मऊ होईल बरेच जण स्पेशल रव्याची करतात किंवा गव्हाची करतात पण मैदा आणि गव्हाच्या पिठाची पुरी ही सेम हॉटेलसारखी लागते थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी आपण लावून घेऊ एक दहा मिनटं आपण भिजत ठेवूया तोपर्यंत बटाट्याची भाजी करून घेऊ तर भाजीला पुढे टाकण्यासाठी कढईमध्ये तेल मोहरी जिरे कांदा कढीपत्ता तेजपान तेलामध्ये कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी थोडंसं मीठ आहे म्हणजे या मिठानं काय होईल की कांदा आपला पटकन तळल्या जाईल तर इकडे मी चार बटाटे पाण्यामध्ये वापरून घेतले तर हे पाहा त्याच्यावरची सालही काढले तर बटाट्याला आपल्याला हातानेच हे पाहा असं फोडी करून घ्यायचे म्हणजे जास्त जाड नाही आणि जास्त बारीक नाही मध्यम फोडी मी करून घेतल्या इकडे कांदा आपला अर्धवट तळत आलाय तोपर्यंतच तीन ते चार वाळलेल्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत म्हणजे तुकडे करून त्यानंतर आलं लसूण पेस्ट फोडणी तयार आहे आता याच्यामध्ये मी एक टोमॅटो बारीक दळून घेतलाय म्हणजेच टोमॅटो प्युरी याच्यामध्ये टाकायची हे पा अशा प्रकारे बारीक करून घेतलंय त्यानंतर वाटलेलं सुकं खोबर बारीक पूड करून घेतले खोबऱ्याचा खिस टाकला तरी चालेल तर आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ ही फोडणी आपली कडक जमली का भाजी एकदम टेस्टी लागते तर अशा पद्धतीने तुम्ही घरी नक्कीच करून पहा आणि मला ती चौकशी झाली आहे ते लगेच सांगा तर आपण तेलात चांगला आता परतून घेतलं आहे फोडणी त्यानंतर हळद लाल तिखट अर्धा चमचा मसाला मसाला कोणताही घ्या मसाला हळद मिरची चांगलं मिक्स करून झालंय तर आता यामध्ये बटाटे आता मी उलटण्याने हलक्या हाताने मिक्स करून घेते आता याला आपल्याला काही शिजवायची गरज नाही कारण आपले हे बटाटे वाफवलेले असल्यामुळे एक दोन मिनटात आपली भाजी तयार होईल चवीपुरतं मीठ हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे बटाटे बारीक जास्त होऊ द्यायचे नाही तर एक अर्धा मिनटं आपण गॅसवरती कमी फ्लेमवरती असंच ठेवणार आहोत आणि त्यानंतर गॅस बंद करून यावरती फक्त कोथिंबीर टाकायची आहे तर हे पहा मी गॅसच्या खाली भाजी उतरवलेली आहे आणि वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची तर आता बटाट्याची सुकी भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे पण आता पुऱ्या नाही आहेत तर आपण आता इकडे पुरीचं पीठ पाहूया पुरीचं पीठ एकदम मऊ झालेलं आहे मस्त जास्तही पातळ होऊ द्यायचं नाही कारण मग पुरी लाटायला अवघड ला जातं तर इकडे मी पोळीपाटावरती थोडंसं तेल लावून घेतलं आहे छोटासा गोळा घेऊन आता आपल्याला ह्याची पुरी लाटायची आहे जर हे लाटायला अवघड वाटत असेल तर पोळीपाठ भरून एक मोठी पोळी करायची आणि एखाद्या छोट्या झाकणाच्या साहाय्याने आपल्याला गोल गोल करून याच्या पुऱ्या करता येतील म्हणजे एका पोळीमध्ये चार तरी पुऱ्या आरामात होतात तर हे पा अशा प्रकारे मी लाटून घेतली त्यानंतर इकडे तेलसुद्धा तापलं आहे तर तेल एकदम फास्ट असं गरम होऊ द्यायचं नाही कमी फ्लेमवरती मस्त तळून घ्यायचं हे पहा आणि पुरीवरती असं थोडंसं प्रेशरने दाबायचं म्हणजे काय होईल पुरी लगेच टमाटम तम फुगायला लागेल तर तुम्ही पाहू शकता एकदम भारी अशी फुगून झाले आणि जास्त सुद्धा ब्राऊन कलर होऊ द्यायचा नाही तेल जर तुम्ही जास्त तापवलं तर लगेच ती चॉकलेटी कलरमध्ये होऊन जाईल आतमध्ये कचवट राहील त्यामुळे पहिल्यांदा तेल चांगलं तापून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करायची तर अशा प्रकारे मी सात आठ पुऱ्या तळून घेतल्या तर तुम्ही पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत अशी ही आपली पुरी तयार आहे त्यासोबत बटाट्याची भाजीसुद्धा तर मैत्रिणींनं तुम्हाला ही पुरी आणि बटाट्याची भाजी जर आवडली असेल तर पुढे आपल्या ग्रुपवरती शेअर करा आणि घरी करून झाल्यानंतर मला कमेंट्स कळवायला विसरू नका कारण तुमच्या कमेंट्समुळं पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळत असतं माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद